हरकत नहीं। आज ऑनलाइन विज्ञान पंधरवड्याचा चौथा दिवस आहे। आजच्या व्याख्यानाला आपल्याला जे सन्माननीय व्याख्याते लाभलेले आहेत, जे ढेबेवाडीमध्ये येऊन गेलेले आहेत, डॉक्टर नरेंद्र दादाराव देशमुख सर, त्यांचं शिक्षण MSc ते झालेले आहेत, MA झालेले आहेत, MEd आहेत, MPhil आहेत, PhD आणि पोस्ट डॉक्टरल सुद्धा त्यांनी केलेली आहे, MBA सुद्धा केलेले आहे, असा एक वेगळ्या घटनेचा माणूस आपल्याला मिळालेला आहे। ते भूमी बाबा विज्ञान जे टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्याकडून दाखवलं चालवलं जातं, तिथे ते संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्यांचे जे विषय आहेत, कृती संशोधन असेल, शिक्षक विद्यार्थी प्रशिक्षण असेल, प्रयोगातून आणि प्रकल्पातून शिक्षण असेल, आणि विज्ञान प्रसाराचं काम गेले कित्येक वर्ष ते करतायत। जीवशास्त्रातील चुकीच्या संकल्पनांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, PhD साठी त्यांचं ते काम होतं, आणि उपचारात्मक साहित्याची निर्मिती त्यांनी की त्याच्यावर पुस्तकही झालेलं आहे। शैक्षणिक लेखन आतापर्यंत त्यांनी अनेक वृत्तपत्रांमधून आणि मासिकांमधून 100 वर लेख लिहिलेले आहेत, 10 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत, 3 मासिकांचं प्रकाशन, या प्रकाशनाच्या संपादक मंडळावर ते कार्यरत आहेत, आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे देशमुख सर 6 अभ्यासक्रम निर्मितीत त्यांचा सहभाग आहे। OER सारख्या रिसोर्स तयार करणाऱ्या, ओपन एज्युकेशन रिसोर्स तयार करणाऱ्या च्या कामामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात। आतापर्यंत त्यांनी अनेक देशांना शैक्षणिक कामानिमित्त भेटी दिलेल्या आहेत, इजिप्त असेल, सायप्रस असेल, जॉर्डन, अमेरिका, फिलिपाईन्स, स्वीडन, थायलंड, दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा ते पोस्ट डॉक्टरलसाठी गेले होते सर, बोस्वाना, मलेशिया, सिंगापूर यासारख्या अनेक देशांच्या मध्ये जाऊन तिथली शिक्षण पद्धती आणि विज्ञान कसं शिकवलं जातं याच्या संदर्भात त्यांचा अभ्यासाचा विषय होता। अनेक विज्ञान प्रदर्शनामध्ये, त्याचबरोबर बालविज्ञान प्रदर्शन, बालविज्ञान परिषद आणि इन्स्पायर कॅम्पना सर मार्गदर्शन करत असतात। विज्ञान परिसंवादामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम सर करत असतात। रयत शिक्षण संस्थेच्या अनेक प्रकल्पांमध्ये सरांचा सहभाग आहे, आणि आतापर्यंत झालेल्या 4 विज्ञान परिषदामध्ये सरांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे, महत्वाची भाषणं त्याच्यामध्ये सरांनी केलेली आहेत। सातारा असेल, रामपूर असेल, पुणे असेल, आणि तदनंतर वाशी येथे झालेल्या विज्ञान परिषदांमध्ये सर सहभागी झालेले होते। मार्गदर्शन त्यांनी सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये त्या वेळी केलेलं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे रयत शिक्षण संस्थेला मिळालेली एक देणगी, ज्याला आपण म्हणतो रयत विज्ञान केंद्र, सातारा येथे आपण स्थापन केलेलं आहे, त्या स्थापनेमध्ये सरांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे। देशमुख सर असल्यामुळं ते इतकं आपल्याला इझिली मिळालेलं आहे की 4 कोटीचा प्रकल्प जवळजवळ आपल्याला देण्याचं काम सरांच्या मध्यस्थीनं झालेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। सर मूळचे अमरावतीचे आहेत, ग्रामीण भागामध्ये शिकलेले आहेत, त्याचबरोबर सध्या पनवेल येथे राहतात। सर मुंबईचे जरी रहिवासी असले तरी ग्रामीण भागाशी त्यांची नाळ आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी, शहरी भागातले विद्यार्थी या सर्वांना जोडण्याचं काम सर करत असतात। त्यांना ज्यावेळी विषय आम्ही सांगितला की विज्ञान पंधरवड्यामध्ये, ते विज्ञान पंधरवड्याशी परिचित आहेत आपल्या, आणि ते म्हणले एक वेगळा विषय मी घेतो, हिस्ट्री ऑफ मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शकाच्या इतिहासाच्या संदर्भात मी विद्यार्थ्यांच्या बरोबर बोलणार आहे असं सरांनी सांगितलं, आणि मी पण म्हटलं हा नवीन विषय आहे, आणि सर एक वेगळ्या पद्धतीनं सर बोलतायत, त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळणार आहे आज। तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जे उपस्थिती दाखवलेली आहे, त्याचबरोबर आपले प्राचार्य असतील किंवा इतर सर्व अध्यापक असतील विज्ञानाचे, इतर काही ग्रुपमध्ये पण आपण तो स्लाइड टाकलेली आहे, त्याच्यामुळे अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। तर मी भूमी बाबा विज्ञान केंद्राचे संशोधन अधिकारी डॉक्टर नरेंद्र देशमुख सर यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी। नमस्कार, माझा आवाज येतोय स्पष्ट सुधीर सर? ओके ओके, सर्वांना मी तन्वय म्हणून कोणीतरी विद्यार्थी आहे त्याने हे संपूर्ण स्लाइड खराब केली, तन्वय देसाई, माझी विनंती अशी आहे की आपण शांतपणे
हा जो काही आपल्याला सरांनी सुधीर कुंभार सरांनी हा जो काही आपल्याला वेळ दिलेला आहे त्याचा आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने उपयोग करून घेऊया. यामध्ये सर्वप्रथम मी ढेबेवाटी येथील जी रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे जिथे सर्व शिक्षक मंडळी अतिशय उपक्रमशील आहे, तेथील विज्ञानाचे पर्यवेक्षक असतील, तेथील मुख्याध्यापक असतील, तेथील विज्ञान आणि गणिताचे शिक्षक मंडळी असेल आणि तिथे कार्य करणारे माझे मित्र सुधीर कुंभार सर ज्यांनी आज जे काही नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं त्यामध्ये त्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे, कुंभार सरांचा, ज्यांनी हे संपूर्ण पंधरवडा साजरा करायचं ठरवलेलं आहे. विद्यार्थ्यांना खूप वेगवेगळ्या संधी त्या निमित्ताने मिळत आहेत. भूमिवा विज्ञान शिक्षण केंद्र नेहमीच विज्ञान शिक्षण, विज्ञान प्रसार आणि शिक्षकांसाठी विज्ञान विषयक ज्या काही नवनवीन संशोधन असेल विज्ञान आणि गणित विषयामधलं, त्यामध्ये अध्यापन पद्धती असतील, विविध साहित्य निर्मिती असेल, हे सर्वांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, ग्रामीण, आदिवासी, शहरी या सगळ्या विभागापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हमीवा विज्ञान शिक्षण केंद्राच्या वतीने केलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून मला ही संधी मिळते. आणि या संधीमध्ये कुंभार सर, मला असं वाटतं की आम्ही सर्वप्रथम जे भेटलो ते नॅशनल टीचर सायन्स काँग्रेस आयोजन केलं गेलं होतं पहिलं, तिथे आम्ही कुंभार सर आणि आम्ही एकत्र आलो आणि त्याच्यानंतर आमची मैत्री झाली आणि त्यानंतर आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र आलो. कुंभार सरांनी खूप वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थी मित्रांना सांगायचा हेतू इथे एवढाच आहे की एखादी व्यक्ती जर एखादं कार्य करत असेल आणि त्या कार्यामध्ये ती झोकून देत असेल तर ते त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला कल्पना असेल डेबेवाडीतील शाळांमधून अनेक वर्षापासून सर आपलं जे काही निसर्ग वाचन आणि अंधश्रद्धेच्या संदर्भातलं कार्य ते सतत करत आहेत. विज्ञान शिक्षणासोबतच त्यांचं हे सुद्धा एक मोठं कार्य आहे आणि रयत शिक्षण संस्थेची जी विज्ञान सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. रयत शिक्षण संस्था सतत ग्रामीण भागातील किंवा सर्व समाजासाठी भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली ती संस्था आणि त्या संस्थेमधनं हे कार्य सतत होत आहे. तर मला असं वाटते ही प्रस्तावना इथे मी थांबवतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही शांतपणे हा जो काही सूक्ष्मदर्शकाचा इतिहास आहे तो आपण माहिती करून घेऊया. सर्वप्रथम सगळ्यांना मायक्रोस्कोप हे सगळ्यांना माहिती आहे. आज आपण शालेय स्तरावरती शिक्षण घेत असल्यामुळे सूक्ष्मदर्शक कुठेतरी आपण पाहला असेल, काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हाताळला असेल, काही विद्यार्थ्यांना त्याला अजूनही वाटत असेल की हा आपल्याला अधिक चांगल्या रीतीने हाताळता यावा, काहींनी स्वतःचा बनवलेला असेल किंवा काहींनी छोट्याशा याच्यामधनं एक भिंगापासून हँडलेन्स पासून तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण सगळ्यांनी केलेले असतील. तर मला असं वाटतं की हे सर्व प्रयोग आपण करत असताना याचा शोध कसा लागला, हा कसा विकसित होत गेला, हा फार महत्वाचा भाग आहे. विज्ञान शिक्षणामध्ये बऱ्याचशा संकल्पना आपण शिकतो, बऱ्याचशा गोष्टींची माहिती घेतो, परंतु ती संकल्पना किंवा ती एखादी वस्तू किंवा एखादा काय म्हणूया यंत्र ते एकदम विकसित नाही झालेलं. त्याचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास खूप मनोरंजक असतो. तो दोन तीन गोष्टीने आपल्याला समजून घेतला पाहिजे. एक पहिली गोष्ट, त्याची गरज का पडली असेल, तो का शोधावा लागला असेल, का शोध लावावा असा वाटला असेल मानवाला आणि त्याच्यानंतर कशा प्रीतीने ते शोध पुढे पुढे जात गेले, त्याच्यात कोणकोणते टप्पे आली आणि त्याच्यामध्ये काय काय स्थित्यंतर घडली, काय काय बदल घडले,
असे एक दोन तीन मुद्दे आपण विज्ञान शिक्षणाचा अभ्यास करत असताना एक विज्ञान प्रेमी एक विज्ञान संशोधक म्हणून विचार करत असताना ह्या विज्ञानाचा इतिहास हा खूप आवश्यक आहे. हा आपल्याला एक प्रेरक असतो, आपल्याला प्रोत्साहन देतो बऱ्याच वेळा कार्य करत असताना, आणि एक विचार करायला लावतो की कशा पद्धतीने वैज्ञानिक विचार केला गेला असेल एखाद्या शोधामागे एखाद्या नवीन गोष्टीच्या मागे. ते सर्वात महत्वाचं एक भाग आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया हा सूक्ष्मदर्शक जो आपण शाळेमधून वापरतो किंवा दुसऱ्या ठिकाणी काही एखाद्या संशोधन संस्थेमध्ये तुम्ही गेला असाल किंवा एखाद्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेला असाल किंवा एखाद्या कॉलेजमध्ये गेला असाल, तिथले वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक तुम्ही पाहिले असतील, तर त्याची सुरुवात कशी झाली ती आपण आता बघणार आहोत. चला तर निघूया आपण सूक्ष्मदर्शकाच्या शोधामागचा इतिहास. आपल्याला कल्पना आहे की एक साधारण असं लक्षात येतं की मायक्रोस्कोप म्हटलं की आपल्याला जे उघड्या डोळ्याने दिसत नाही, जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही ते पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. मग इथे हा एक आपल्याला हे बघायला मिळतं की इथे एक खूप मोठं आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती उंच अशी झाडे आहेत. काही ठिकाणी उंच उंच असे मोठमोठे प्राणी आहेत. काही ठिकाणी आपल्याला हे पण बघायला मिळतं की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती प्राणी खूप मोठ्या आकाराचे आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज नाही आहे. आपल्याला साधारण इथे स्केल दिलेली आहे, 100 मीटर आहे, 10 मीटर आहे, 1 मीटर आहे, 10 सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटर असेल त्याच्या, तर मग आपल्याला मात्र नक्कीच. सर परत जरा स्क्रीन शेअर करायला लागेल तुम्हाला, थोडासा परत स्क्रीन शेअर करा. हे बंद करू? हा बंद करून परत शेअर करा. माझा आवाज स्पष्ट आहे ना? हो येतोय. हो सर. ओके. बाकीच्यांनी कोणी मध्ये बोलू नका, फक्त विद्यार्थ्यांनी मध्ये बोलू नका. तुम्हाला ज्यावेळी संधी दिली जाईल त्यावेळी बोलायचंय. सगळ्यांना म्यूट करा ना. आपला आपण म्यूट करायचं प्रत्येकांना. ओके ठीक आहे. आपण आता बघितलं की आपल्या डोळ्यांनी कुठपर्यंत दिसतो, त्याच्यानंतर मग मात्र आपल्याला लाईट मायक्रोस्कोप लागतो आणि मग लाईट मायक्रोस्कोप नंतरही आपल्याला काही गोष्टी लाईट मायक्रोस्कोप म्हणजे आपल्या शाळेमध्ये जो मायक्रोस्कोप असतो सूक्ष्मदर्शक असतो ज्याच्यामध्ये आपण प्रकाशा एक माध्यम वापरतो, त्या प्रकाशाच्या माध्यमाद्वारे आपल्याला त्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. उदाहरणार्थ आपल्या रक्तपेशी असतील, काही दह्यातल्या बॅक्टेरिया आपण पाहतो, जीवाणू आपण पाहतो, काही वेळा आपण पॅरामेशियम अमीबा पाहतो, काही वेळा आपण एखाद्या अल्गी पाहतो किंवा म्युकर पाहतो. तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या शाळेतल्या सूक्ष्मदर्शकामधून दिसतात. परंतु त्याच्याही पलीकडे आपल्याला जेव्हा आपण काय म्हणूया केंद्रकाच्या आतील जे काही अंगके आहेत, उदाहरणार्थ रायबोसोम्स असतील, ह्या किंवा त्याच्याही पलीकडे अजून जर जायचं असेल तर मग आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरावा लागतो. तर आपल्या एक लक्षात आलं असेल की माणसाला याची गरज का पडली असेल, तर त्याला असं लक्षात आलं की अरे आपल्याला हे सगळं दिसतं पण याच्याही पलीकडे कल्पना आहे की आपल्याला एक वयाच्या 35-40 नंतर काही मंडळींना म्हणजे वय झाल्या आपण म्हणतो की म्हातारे झाले आता त्यांना चष्मा लागला. आजकाल तो चष्मा खूप लवकर लागायला लागला, काही ना तर एकदम शाळेमध्ये असताना चष्मा लागून जातो लहानपणी. तर असा हा जो काही चष्मा लागणे हा जो प्रकार आहे, तसं तेव्हा काहीतरी झालं असेल की अरे आपल्याला नीट दिसत नाही, मग कशातून नीट दिसेल, असे अनेक प्रयत्न तेव्हा केले गेले असतील की बाबा काय नेमकं घडत असावं की जेणेकरून आपल्याला चांगलं दिसायला पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि मग त्यासाठी खूप वेगवेगळे प्रयोग त्या काळामध्ये माणसं करत गेले. असं म्हटलं जातं की
जेव्हा हे इजिप्शियन लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते, त्यांचे उंट आणि ते सगळं घोडे आणि हे सगळं घेऊन वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत होते, तेव्हा त्यांना काही स्फटिक म्हणजे असे काय म्हणूया दगडा असे एक प्रकारचा जो गारगोटी आपण म्हणतो त्या गारगोटीचे स्फटिक आणि त्यातून त्यांना काही वेळा वस्तू अशी थोडीशी मोठी झाल्यासारखी दिसत होती, किंवा काही वेळा आपण पाहिलं की पाणी आणि पाण्यामध्ये सुद्धा एखाद्या बॉटलमध्ये आपण पाणी घेतलं आणि त्यातून जरी पाहिलं तरी आपल्याला असं एक भिंगासारखं ते एक तयार झालेलं दिसतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग आपण मानव करत गेला असावा आणि त्यातून याची निर्मिती आधी सगळ्यात आधी भिंग आले. लक्षात घ्या, आजचा जो आपला सूक्ष्मदर्शक दिसतोय तो सूक्ष्मदर्शकाची सुरुवात झाली भिंगापासून. मग आता हा पहिला भिंग आपण शोधून काढला असं म्हटलं जातं की त्याचं क्रेडिट ते जे दिलं जातं ते आपण बघूया. तो साल्विनो नावाचा जो व्यक्ती आहे त्याने पहिल्यांदा त्याचा चष्मा बनवला. सगळ्यात आधी आपण सूक्ष्मदर्शक नाही बनवला, आधी आपण चष्मे बनवायला लागलो. हातामधले जे हँडलेन्स आहेत ते आधी आपण बनवले, लक्षात घ्या, आणि ज्याला आपण मॅग्निफाईंग ग्लास म्हणतो किंवा हँडलेन्स म्हणतो. आणि मग त्याच्यातनं आपण बघायला लागलो की याच्यातून वस्तू किती पट मोठी करू शकतो, मग 6 पट करू शकतो, 10 पट करू शकतो, काय नेमकी किती मोठी करता येते, अशा पद्धतीने आपण ते मॅग्निफाय म्हणजे वस्तू मोठी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरायला लागलो की बाबा आपल्या डोळ्यातनं जर एवढंच दिसते वस्तू एवढीच मोठी दिसते, पण त्याही पेक्षा आपल्याला जास्त मोठी करून बघायचं असेल मग हँडलेन्स आले. हँडलेन्स नंतर मग कंपाऊंड मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक आणि त्याच्यानंतर मग आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पर्यंत आलो. आणि आपल्या असं लक्षात येईल की हा जो काही सूक्ष्मदर्शक पासून तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा प्रवास आहे हा विज्ञानाच्या प्रगतीमध्ये प्रामुख्याने आरोग्य, लक्षात घ्या, आज कोविडचं जे काही कोरोनाचं चाललेलं आहे हे जे काही वेगवेगळे प्रकारचे जीवाणू विषाणू वेगवेगळ्या प्रकारचे कवक यांचा जो काही अभ्यास केला जात आहे वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधनं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर काय असेल तर तो सूक्ष्मदर्शकाचा शोध. आणि सूक्ष्मदर्शकाच्या शोधामुळे ही सगळी क्रांती आपल्याला आरोग्य क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये ऍग्रिकल्चरमध्ये बघायला मिळते. त्याशिवाय वेगवेगळ्या शाखांमध्ये हे सूक्ष्मदर्शक केवळ जीवशास्त्रामध्येच वापरतात असं नाही. पुन्हा लक्षात घ्या, हे सूक्ष्मदर्शक तुम्ही खडकांचा अभ्यास करत असाल जिओलॉजी तिथे वापरल्या जातात, तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करत असाल तिथे वापरल्या जातात, तुम्ही रसायनशास्त्राचा अभ्यास करत असाल वेगवेगळे स्फटिक बघण्यासाठी तिथे वापरल्या जातात. म्हणजे तुमच्या असं लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी सूक्ष्मदर्शक वापरल्या जातात. आता याच्यामध्ये एकदा भिंगाचा शोध लागल्यानंतर एका बाजूला सूक्ष्मदर्शक वापरायला तयार होत गेले वेगवेगळ्या प्रकारचे, दुसऱ्या बाजूला त्याचाच उपयोग टेलिस्कोपसाठी झाला आणि टेलिस्कोपमुळे ॲस्ट्रॉनॉमी एक नवीन शाखा ज्याला आपण आकाशामधले जे काही आज आपण ग्रह तारे वेगवेगळे जे काही हे बघत आहोत त्याच्यामध्ये या टेलिस्कोपचा सगळ्यात मोठा वाटा आहे. म्हणजे भिंगाचा शोध ही एक क्रांती ठरली केवळ जमिनीवरच नाही तर आकाशामध्ये सुद्धा. लक्षात घ्या, ह्या एवढ्या शाखा एका छोट्याशा शोधामुळे लागल्यात. कोणता छोटासा शोध? तो म्हणजे भिंग. या भिंगामुळे एवढी क्रांती आपल्याला बघायला मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास आपण याच्यासाठी करायचा आहे की ह्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला खुणावत आहेत, आपल्याला बोलवत आहेत की तुम्ही इथे या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधनं काम करा. अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्हाला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये जायचं असेल, ॲस्ट्रोफिजिक्समध्ये जायचं असेल म्हणजे खगोल शास्त्रामध्ये कार्य करायचं असेल तिथे सुद्धा तुम्ही नासामध्ये जाऊ शकता, तुम्ही इंडियन सायन्स स्पेस रिसर्च इस्रोमध्ये जाऊ शकता, त्या आहेत. आणि आपल्या देशामध्ये ॲग्रिकल्चरच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, CSIR वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आहेत, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये म्हणजे बायोकेमिस्ट्री असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, जेनेटिक्स असेल, सायटॉलॉजी असेल, विविध शाखांमध्ये किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी असेल किंवा बॅक्टेरियोलॉजी असेल किंवा बॉटनी झुऑलॉजीच्या वेगवेगळ्या संशोधन शाखा असतील, ह्या सगळ्या शाखा आपल्याला आमंत्रित करत आहेत. आपण तिथे जावं, संशोधन बनावं हाच या मागचा हेतू आहे. हा जो काही विज्ञान पंधरवडा साजरा केला जात आहे
याच्या मागचा सगळ्यात मोठा हेतू असा आहे की आपल्याला कुठेतरी असं वाटावं की अरे आपण एखादं या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचं करिअर करू शकतो, त्या दृष्टीने आपण तिथे नक्कीच प्रयत्न करू शकता, तिथे तुम्ही जाऊ शकता आणि खूप वेगवेगळ्या संशोधनाच्या संधी तुम्हाला तिथे उपलब्ध आहे. हा मुख्य आणि तुम्हाला लक्षात येईल की हे केवळ कशामुळे घडलं, तर एका भिंगाच्या शोधामुळे घडलंय. आता आपण पुढे जाऊया. हे मी बस मगाशी सांगितलं तुम्हाला, हे स्कूल शालेय स्तरावरती आपण जेव्हा सूक्ष्मदर्शक वापरतो तेव्हा ह्या साधारण एक पेट्री डिश असते, स्लाइड असते, ब्लेड्स असते, ड्रॉपर असतं आणि त्या वेगवेगळ्या याच्या मदतीने इथे तुम्ही जर बघितलं तुम्हाला तीन गोष्टी दिसतात. एक म्हणजे हँड लेन्थ दिसतो, सदा हातात घेणारा भिंग ज्याच्या मदतीने आपण सूर्यप्रकाशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी थोड्याशा काय म्हणे पेटवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर काही कीटक किंवा हे असेल तर तो डिसेक्टिंग मायक्रोस्कोप खाली बघतो, झुरळ असेल किंवा दुसरं कोणताही एखादा छोटा फुलाचे भाग असेल ते आपण पाहतो. आणि हा अजून एक दुसरा सूक्ष्मदर्शक दिसतो आपल्याला जो काय म्हणूया जो शाळेमध्ये आपण वापरतो. तर म्हणजे एक सिम्पल मायक्रोस्कोप आहे, सिम्पल डिसेक्टिंग मायक्रोस्कोप आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप त्याला म्हणतात. पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेले की आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर तिथे जे काम करणारे लोक आहेत ते दोन्ही डोळ्यांनी पाहतात. शाळेमध्ये मात्र आपल्याला एकाच डोळा एक डोळा बंद करावा लागतो आणि दुसऱ्या याने एकाने बघावं लागतो. जे दोन याला आहे त्याला बाय बाय म्हणजे दो बायनोक्युलर. नंतर स्टिरिओस्कोपिक बायनोक्युलर मोठ्या प्रयोगशाळेमध्ये आहे. रिफ्लेक्टिंग अल्ट्रा मायक्रोस्कोप आहे, फ्लुरोसन्स आहे, अल्ट्रा कूल मायक्रोस्कोप आहे, फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप आहे, पोलरायझिंग मायक्रोस्कोप आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आता आपल्याला जवळपास जर बघायचं असेल तर पुण्यामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये यावं लागेल किंवा भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये बघावं लागेल किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये पाहावं लागेल किंवा KEM हॉस्पिटल जे कॉलेज आहे तिथे आपल्याला पाहावं लागेल. अशा काही ठिकाणी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि अजूनही काही वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तुमच्या जवळपास तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर आता ह्या एका भिंगापासून सुरुवात झालेले हे वेगवेगळे हे आहे. तर याचा आता आपण इतिहास बघूया. हा तर इथे मध्ये तुम्हाला एक हे दिसतोय, हे वेगवेगळे मायक्रोस्कोप दिसतात एकदम साधे. किती साधे मायक्रोस्कोप आहे. हा एक साधा भिंग आहे, त्या साध्या भिंगालाच हे करून एका प्रकारे त्याच्या खाली आणि त्याच्यानंतर एक नळकांड घेतलं. बघा एक साधं भिंग वेगळं आणि हे नळकांड घेऊन दोन्ही बाजूला दोन भिंग लावलेत. आता याचा इतिहास आपल्याला बघायचा की हे कोणी कार्य केलं असेल, त्याला का करावं असं वाटलं असेल. तर आता याची आपण पाहिलं की भिंग सगळ्यात आधी कुठे वापरायला लागले, चष्मे बनवण्यासाठी वापरायला लागले, वाचन करायसाठी किंवा पाहण्यासाठी एखादी गोष्ट, तर तिथे ते भिंग वापरायला लागले. तर हा असं म्हटलं जातं की या पहिल्या हा जो सॅल्विनो आहे या व्यक्तीने पहिल्यांदा हा एक ग्लास तयार केला, हँड लेन्स सारखा एक प्रकार त्याने तयार केला एका दगडामधन, एक प्रकारचा खडक ज्याला आपण गारगोट्या म्हणतो त्या फोडल्या की त्याच्यात म्हणजे स्फटिक त्याच्यापासून त्याने तयार केलेला तो भिंग आहे, साधा भिंग. आता हे आपण काय सांगतो की आपल्याला असं लक्षात येतं याच्यातून काय शिकत जातो आपण बघा. त्यांना खूप प्रयत्न करावे लागले असतील. आता तर गारगोट्या सगळीकडे आपल्याला दिसतात पण आपण कधी प्रयत्न करतो का? त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. काही वेळा त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले असतील, काही वेळा अयशस्वी झाले असतील, त्यातून ते शिकत गेले. दुसरी गोष्ट आपल्या असं लक्षात येते की ते लोक निसर्गामध्ये जे काही आहे, नॅचरल जे काही गोष्टी आहेत, वेगवेगळे साधनं, त्याचा मानवाने आधीपासून वापर करायला सुरुवात केली की आपल्या आजूबाजूला काय काय आहेत आणि त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल. परंतु काय होत गेलं की त्या काळामध्ये असं कुठे लिहिलं जात नव्हतं किंवा कुठे काही रेकॉर्ड केलं जात नव्हतं, त्यामुळे ते तसंच राहायचं आणि मग हळूहळू शेतीकडे माणूस वळत गेला. तर तुमच्या एक लक्षात येईल की साधारण एक 32,000 वर्षापूर्वीपासून वेगवेगळ्या ज्या काही पेंटिंग्स असतील किंवा वेगवेगळे असेल तर तिथे आपण काहीतरी त्या स्वरूपामध्ये नोट करून ठेवत होतो जे काही आपले निरीक्षण होती. आणि असं म्हणूया की तिथून विज्ञान विकसित होत गेलं. साधारण असं म्हटलं जातं की मेसोपोटेमियनचं जे काही अवशेष मिळतात त्याच्यामध्ये त्यांचे जर फोटो बघितले तर तिथे कुठेतरी आपल्याला त्यांनी काढलेले तेव्हाचे ग्रह ताऱ्यांचे असे काहीतरी पेंट जे आहेत
ॲस्ट्रॉनॉमी आपल्याला बघायला मिळते, काही ठिकाणी टेक्स्ट स्वरूपात मिळतं, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं मिळतात जे काहीतरी शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जात होत्या. तर अशा प्रकारे हा विज्ञानाचा विकास आपल्याला पाहायला मिळतो. इथे आता तुम्हाला या चित्रामध्ये काही प्रकारचे मायक्रोस्कोप बघायला मिळतात. बघा, हा एक रॉबर्ट हुकचा मायक्रोस्कोप आहे, हा नंतरचा आलेला आहे. हा साधारण तुम्ही लक्षात घेऊया, आपण पिरियड लक्षात घेऊया. हा गॅलिलिओचा मायक्रोस्कोप आहे आणि हे सगळे मायक्रोस्कोप तुम्हाला हे जे काही लंडन आहे, लंडनच्या वेगवेगळ्या म्युझियम मध्ये किंवा अनेक ठिकाणी जे जे त्यांचे म्युझियम्स आहेत, आवाज कोणी नका कृपा करून प्लीज, सगळ्यांना डिस्टर्ब नका करू रे प्लीज. तुम्हाला नसेल इंटरेस्ट तर तुम्ही बंद करून बाहेर पडा, माझी विनंती आहे, पण कृपा करून डिस्टर्ब नका करू. हा गॅलिलिओने बनवलेला मायक्रोस्कोप आहे, लक्षात घ्या. आपल्याला गॅलिलिओ माहिती आहे, गॅलिलिओ टेलिस्कोप माहिती आहे, पण गॅलिलिओचा हा सुद्धा त्याने त्या काळात बनवलेला मायक्रोस्कोप आहे. आणि त्याने तो आकाश निरीक्षणासाठी वापरत गेला आणि पुढे त्याने त्याच्यामध्ये अधिक हे घालून तो टेलिस्कोप वेगळ्या प्रकारे विकसित केला. हा जो आहे व्हॅन लिवेनहुकचा मायक्रोस्कोप आहे. तर असे एक दोन तीन प्रकारचे मायक्रोस्कोप आपल्याला इथे बघायला मिळतात आणि आजही हे सगळे मायक्रोस्कोप म्युझियम मध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी तिथे तिथे अतिशय चांगल्या रीतीने त्यांच्या म्युझियम मध्ये काय म्हणूया ठेवलेले आहेत आणि त्याची काळजी घेतली जाते. इतिहासाचं जे काही शोध मानवाने लावलेले आहे त्याचं ते जतन करतात की कशा पद्धतीने ते विकसित होत गेलं असेल. तुम्हाला इथे दिसत असेल हा हुकचा जो मायक्रोस्कोप आहे, लक्षात घ्या. बघा, आता इथे एक दिवा लावलेला आहे, इथे एक वॉटर फ्लास्क ठेवलेला आहे, इथे त्याचं मायक्रोस्कोप म्हणजे काय असतं, दुसरं तर काही नसतं, एक नळकांड असतं. त्या नळकांड्याला एका बाजूने आपण जिथून पाहतो त्याला आपण आय पीस म्हणतो, नेत्रिका म्हणतो, आणि ज्याच्या मधून नेत्रिकेमधून म्हणजे ऑब्जेक्ट आपण जे पाहतो त्या ऑब्जेक्टिव्ह लेन्स जे असतात तिथे असे. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे जे काही मायक्रोस्कोप आहे याच्यामध्ये दुसरं काही नसून लोखंडी नळ्या असतात आणि भिंग लावलेली असतात. आता हे भिंग आता हा याच्यामध्ये एवढं काय, मग आपण तुम्ही म्हणाल की हे एवढं सोपं होतं, त्यात काय एवढं. त्याच्यात जर दोन भिंगच बसवायचे असतील किंवा दोन किंवा चार किंवा पाच किंवा सहा जे काही भिंग बसवायचे असतील, परंतु ते कुठे बसवली पाहिजे, कशा पद्धतीने बसवली पाहिजे, त्याचा प्रकाश कसा गेला पाहिजे, कशा रीतीने कुठे. आज आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात, आपल्या समोर मायक्रोस्कोप असल्यामुळे स्लाइड ठेवतो आपण स्टेजवरती प्लॅटफॉर्मवरती, क्लिपने बंद करतो आणि मग ऑब्जेक्टिव्ह लेन्स खाली आणून कोर्स ट्यूबने कोर्स ऍडजस्टमेंट आणि फाईन ऍडजस्टमेंट अशा दोन ऍडजस्टमेंटने आपण ते पाहतो. परंतु ते सगळं करण्याची जी प्रक्रिया आहे, तो जो विकास आहे, त्याच्यात खूप मोठी आपल्याला असं लक्षात येईल की अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आपला हातभार लावलेला आहे. तर हा मायक्रोस्कोप तुम्ही बघा, त्याच्यानंतर हा लिवेनहुकचा 1600 मायक्रोस्कोप बघा, हे त्याच काळामध्ये. मग गॅलिलिओचा मायक्रोस्कोप बघा, तो पिरियड लक्षात येतो आपल्या की कशा पद्धतीने ते लेन्स कुठे ठेवायचा, सॅम्पल होल्डर कुठे ठेवायचं आणि मग ते सॅम्पल मागे पुढे, म्हणजे जे काही एखादी काचपट्टी ठेवायची असेल ती खालीवर ते अंतर कसं कमी जास्त करायचं, हे सगळी अरेंजमेंट ते लोक करत गेले. तर याची जे सगळ्यात सुरुवात आहे, जसं आपण आधी लेन्स पाहला, लेन्स आल्यानंतर साधारण 1595 मध्ये हे चष्मे बनवणारे वडील आणि मुलगा दोघांमिळून यांनी हॉलंडमध्ये, ज्याला आता नेदरलँड असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये त्यांनी हे दोन असे टोक हे लावलेत. हे एक नळकांड दिसते, या नळकांड्याला दोन त्यांनी भिंग लावलीत आणि त्याच्यातून त्यांनी तो त्यांनी बनवलेला पहिला मायक्रोस्कोप आहे. तो बनवलेला पहिला मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. हॅन्स आणि झॅकेरियस जॅन्सन हे असे वडील आणि मुलगा, या दोघांची नावं आहेत आणि त्यांनी विकसित केलेला हा मायक्रोस्कोप आहे. आता या हे नळकांड झाल्यानंतर त्यांनी काही गोष्टी पाहिल्या असेल, पण त्यांनी तशी काही नोंद ठेवली नाही, कारण काय ते
चष्मा बनवणारी लोक होती, त्यांना असं वाटलं की अरे एक भिंग वापरतो आपण चष्मा बनवत असताना एका वेळेस एक, तर त्याच्याऐवजी आपण एका पुढे एक दोन लावले तर काय होईल, एका पुढे तीन लावले तर काय होईल, असे ते प्रयोग करायला लागले. बघा ट्रायल आणि ट्रायल आणि एरर ज्याला आपण म्हणतो की प्रयत्न करत राहणे काही चुका होणे, पुन्हा प्रयत्न करत राहणे, चुकां दुरुस्ती करणे, तर हे जे काही कार्य आहे एक्सपेरिमेंटचं, प्रयोगामध्ये विज्ञानामध्ये हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपण पुन्हा पुन्हा तेच ते करत राहतो आणि त्यातून अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. मग आता हे झाल्यानंतर हा साधा एक बनवल्यानंतर याच्याच त्याच काळामध्ये जसं मगाशी मी म्हणालो तसं एक लियन हुकने आणि रॉबर्ट हुक दोन नाव आहे लक्षात घ्या. एक रॉबर्ट हुकचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि दुसरं लियन हुकचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये सहभाग आहे, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. हा जो रॉबर्ट हुक आहे याने साधारण 1667 मध्ये जे काही जो बनवलेला होता हा जो काही रॉबर्ट हुकचा मायक्रोस्कोप आपल्याला बघायला मिळतो हा इथे या बाजूला 1617 मध्ये त्याने बनवलेला अतिशय सुंदर असा मायक्रोस्कोप आहे त्याचा, हा इथे दिसतोय. तर इथे तुमच्या असं लक्षात येते की त्याने सगळ्यात आधी त्याचा उपयोग चालू केला. त्याने साधा मोनोक्युलर आयपीस वापरला आणि एक लाकडी नळी आणि त्याला पुन्हा एक ग्लास पाण्याने भरून ग्लास ग्लोब वापरला आणि त्याच्या मदतीने तो त्या पाण्यातून जो काही लाईट येत होता त्याचा उपयोग करून तो वस्तू वापरत होता, काही गोष्टी निरीक्षण करत होता वेगवेगळ्या गोष्टींचं, आणि त्यातून त्यानं जे काही निरीक्षण केलं ते त्याने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे मायक्रोग्राफिया. आणि मग त्याच्यामध्ये त्याने वेगवेगळे निरीक्षण लिहत गेला, जे काही त्याने निरीक्षण केलं वेगवेगळ्या गोष्टींचं, वेगवेगळ्या वस्तूंचं, ते त्याने त्याच्यामध्ये लिहिलं. आणि तुमच्या असं लक्षात येईल की विज्ञान मध्ये जेव्हा आपण प्रयोगशाळेमध्ये कार्य करतो, काही निरीक्षण करतो, तेव्हा त्याच्या आपण नोंदी घेत असतो. हे त्याने असं वेगवेगळ्या गोष्टी पाहत गेले आणि त्याने जेव्हा एक पेशी अशी बघितली तेव्हा त्याला असं लक्षात आलं की कॉर्क सारखं काहीतरी असं एक लाकडाचं काहीतरी वस्तू घेऊन त्याने पाहिलं आणि मग त्याने ते त्याला सेल असं नाव दिलं आणि तिथून ते सुरुवात झाली. पेशीची रचना आपल्याला माहिती व्हायला लागली, मग त्याचा आपण अभ्यास करायला लागलो, वेगवेगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत गेला. देशमुख सर पण एक आपला 40 मिनिट चालेल. तर हे जे काही आपण सूक्ष्मदर्शकाबद्दल माहिती घेत आहोत आणि आपण पाहिलं की एक साधा भिंगाचा शोध संपूर्ण जी क्रांती आज आपल्याला बघायला मिळते, आरोग्य क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, त्यानंतर वेगवेगळे खनिज क्षेत्र असेल, त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळे हे जे काही रासायनिक शोध असतील यामध्ये सूक्ष्मदर्शकाचा खूप मोठा वाटा आहे. आणि प्रामुख्याने मेडिकल आणि ॲग्रिकल्चर किंवा हे जे काही लाईफ सायन्सच्या रिलेटेड वेगवेगळे जे काही फील्ड आहेत, सगळे क्षेत्र आहेत, याच्यामध्ये जी क्रांती घडली ही प्रामुख्याने भिंगाच्या शोधानंतर घडलेली आहे. त्यासोबतच आपण जमिनीवरचे जे शोध पाहिले तसंच आपण आकाशामध्ये म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये खगोलशास्त्रामध्ये सुद्धा या भिंगामुळे खूप मोठी क्रांती घडून आली. काही पूर्वीचा काळ एक लक्षात घ्या, जेव्हा टेलिस्कोप नव्हते, तेव्हा टेलिस्कोप नसताना साधारण आपल्या डोळ्यांनी जेवढे काही आपल्याला वेगवेगळे ग्रह तारे आपल्याला दिसत होती त्याचाच आपण तेवढाच त्यांना पाहत होतो, परंतु त्याच्या पलीकडे आपल्याला लक्षात येत नव्हतं की याच्याही पलीकडे या ग्रहाला उपग्रह असतील किंवा अजून दुसरे काही या ग्रहां तारांत या वेगवेगळ्या ह्या जे काही सूर्यमाला आहेत त्या सूर्यमालेमध्ये अधिकही काही वेगवेगळ्या गोष्टी असतील, ह्या आपल्याला केवळ भिंगांमुळे नंतर भिंगाच्या शोधामुळे नंतर आपल्याला शक्य होत गेल्या. आणि त्यासाठी वेगवेगळे प्रकारचे भिंग, वेगवेगळ्या प्रकारचे आरसे आपण तयार करायला लागलो. भिंग आणि आरसे तुम्हाला खोडत माहिती आहे पुण्याजवळ जे आहे तिथे जीएमआरटीचं आणि त्याच्या मदतीने आज आपण सर तुम्हाला शेअर केलं
तुमचा जे काही स्क्रीन शेअर करा सर, जे काही वेगवेगळे हे आहेत काय म्हणूया वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रह उपग्रह त्याही पलीकडे तिथे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणाचा अभ्यास हा सगळा केवळ आणि केवळ एका छोट्याशा भेंगाच्या शोधामुळे घडत गेला. आणि त्याचा आपण हा इतिहास पाहला. आपण पहिल्यांदा रॉबर्ट हुक बघितलं. या रॉबर्ट हुकचं ज्याने पेशी ही संकल्पना सगळ्यात आधी मांडली मायक्रोग्राफिया याच्यामध्ये सेल कन्सेप्ट ऑफ सेल आणि त्याच्यानंतर मग या क्रेडिट जे दिल्या जाते बऱ्याच वेळा काही वेळा एखाद्या गोष्टीचं मायक्रोबायोलॉजी जे सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतात याचा जो पाया घातला गेला तो म्हणजे व्हॅन लिओन हुकने. रॉबर्ट हुक वेगळा आणि लिओन हुक वेगळा लक्षात घ्या. हे जरा कन्फ्युजिंग नाव आहेत परंतु हे दोन वेगवेगळे व्यक्ती होऊन गेल्या. यांनी काय केलं की या सूक्ष्मदर्शकाचा वापर रक्तपेशी असतील काही कवक असतील काही कीटक असेल यांचा अभ्यास करण्यासाठी केला. आणि त्याने हळूहळू या हे जे काही भिंग बनवलं ते साधारण 270 पट मॅग्निफिकेशन होईल मोठी वस्तू दिसेल असा प्रयत्न त्याने केला. आणि त्याच्यामधनं त्याने मग एक साधा मायक्रोस्कोप बनवला आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तो शोधत गेला. आणि हा जो काही लिओनचा जो शोध आहे त्याच्यामागे त्याला प्रेरणा मिळाली ते म्हणजे रॉबर्ट हुकच्या मायक्रोग्राफिया या पुस्तकातून. या पुस्तकातून त्याने बनवलेला मायक्रोस्कोप आणि त्याने मग वेगवेगळ्या पाहिलेल्या गोष्टी निरीक्षण आणि त्यातून आदिजीव असतील वेगवेगळे अजून त्याच्याही पलीकडचे जे काही सूक्ष्मजीव स्मरमॅटो जुवा असतील त्याचा तो अभ्यास करत गेला. सोबतच त्याने वनस्पती वेगवेगळे त्यांची रचना त्याच्यानंतर वेगवेगळे कीटक त्यांची रचना याचा ते अभ्यास करत गेलेत. आणि त्यांनी मग डबक्यातलं पाणी असेल आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं ना आपल्या आजूबाजूला वेगवेगळी पावसाळ्यामध्ये डबकी असतात त्याच्यामध्ये काय असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणचं नळाचं पाणी जरी असेल किंवा नळाच्या पाण्याखाली पाणी सांडलेलं असतं गटार असतात किंवा काही ठिकाणी छोटी छोटी तळी असतात तिथलं पाणी आणून त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सजीव असतील असा ते अभ्यास ते करत गेले. त्यांना असं वाटलं की याच्यात सुद्धा काहीतरी गोष्टी असाव्यात. आणि ते जे काही सूक्ष्म जीवशास्त्राचा जो पाया आहे तो लिओन हुकने घातला असं म्हटणं म्हणायला हरकत नाही. आणि तिथून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शोध सुरुवात झाले. तुम्हाला एक लक्षात येईल की हे सगळं औद्योगिक क्रांतीचा पिरियड आहे आणि औद्योगिक क्रांतीमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मदर्शक बनवायला लागले. हा मार्शलने सूक्ष्मदर्शक बनवला. आता तुम्हाला इथे एक लक्षात येते हा जो मार्शलचा सूक्ष्मदर्शक आहे इथे त्यांनी हे बघा इथे वस्तू ठेवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म केलाय अरेंजमेंट. त्याच्यानंतर इथे त्यांनी आरसा बसवला या आरशातनं. आणि तुम्हाला लक्षात येईल की इथे एक भिंग आहे आणि इथे एक भिंग आहे दोन प्रकारचे इथे दोनच भिंग आहे. परंतु आपल्या शाळेतला जो मायक्रोस्कोप आहे हा जो खालचा ऑब्जेक्टिव्ह पदार्थ भिंग जो आहे इथे तीन भिंग आपल्याला लावता येतात वेगवेगळ्या प्रकारचे. जर वरचा 10 असेल आणि खालचा सुद्धा 10 असेल तर आपण वस्तू किती पट मोठी करतो. आपण वस्तू मोठी करतो 100 पट म्हणजे 10 × 10 10x × 10x लक्षात आलं 100 टाइम ती वस्तू मोठी करून बघतो. परंतु इथे जर आपण 20x हे बसवला आयपीस नेत्रभिंग जर 20x असेल आणि पदार्थ भिंग ऑब्जेक्टिव्ह लेन्स 100 असेल तर आपण ती वस्तू 2000 पट मोठी करतो. किती पट मोठी करतो 2000 पट. आणि ती आपल्या मायक्रोस्कोपची क्षमता आहे. आपल्या प्रयोगशाळांमधून शालेय स्तरावरती जे मायक्रोस्कोप आहे त्याची ती क्षमता आहे लक्षात घ्या. त्याच्या पलीकडे बघायचं असेल तर मग मात्र आपल्याला दुसऱ्या प्रकारचे मायक्रोस्कोप वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधनं बघायला मिळतात. परंतु शालेय स्तरावरती 10x × 10x म्हणजे 100 मल्टिप्लिकेशन जर केलं त्याला आपण लो पॉवर म्हणतो. आणि 10x + 40 किंवा 45 म्हणजे 400 पट किंवा 450 पट त्याला आपण हाय मॅग्निफिकेशन म्हणतो. आणि 20x आय पीस आणि 100x ऑब्जेक्टिव्ह त्याला ऑइल इमर्शन म्हणजे त्या तिथे आपल्याला इथे या दोनच्या मध्ये एक ऑइल वापरावं लागतं आणि त्याच्यामधून मग आपल्याला जी कोणती वस्तू असेल जो कोणता एखादं
मायटॉसिस मियोसिसच्या स्टेजेस असतील किंवा अजून एखादं मटेरियल आपण मायटोकॉन्ड्रियल मटेरियल पाहत असू तर ते आपल्याला इथे नीट दिसतं. किंवा हिस्टॉलॉजिकल ज्या काही स्लाइड्स असतात पेशींच्या उतींच्या त्या आपल्याला इथे याच्याखाली बघायला मिळतात. हा मार्शल्सने बनवलेला मायक्रोस्कोप आहे. हा इटालियन एक मायक्रोस्कोप 1600 कालावधीमध्ये. तुमच्या असं एक लक्षात येतं की हे मायक्रोस्कोप किती सुंदर आहेत बघा. याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहेत. हे वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले आहेत. आणि हा त्यांचा अजून एक सिम्पल मायक्रोस्कोप होता की इथे एक वस्तू ठेवायची या या टोकदार अशा पॉइंटेड अशा याच्यावरती. चैतन्य कलाकार्या करू नको. ए चैतन्य हे तुझं नाव येतं इथं तू जेव्हा असं कलाकार्य करतो तेव्हा. आणि तिथून आपल्याला हे वस्तू बघायला मिळतं. त्याच्यानंतर हा बोनाईचा मायक्रोस्कोप आहे त्यांनी बनवलेला. म्हणजे किती प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रज्ञ प्रयोग करत गेले. कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सूक्ष्मदर्शक करत गेले. त्यांनी इथे पहिल्यांदा हा कुठे ऑब्जेक्टिव्ह कुठे लावायचा आयपीस कुठे लावायचा पदार्थ कुठे ठेवायचा प्रकाश कसा येईल त्याचं मग मागे पुढे कशी अरेंजमेंट करायची असे हे वेगवेगळे या औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये वेगवेगळे प्रयोग होत गेले. त्यानंतर हे 18व्या शतकातले मायक्रोस्कोप आपल्याला बघायला मिळतात. इथे अजून पुन्हा वेगळ्या प्रकारची सुधारणा दिसतोय की बाबा हे खालीवर करता आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला नीट दिसेल. हा एक न्यूरेनबर्गचा मायक्रोस्कोप आहे 1744 बनवलेला. अतिशय अप्रतिम सुंदर हे मायक्रोस्कोप आहेत. लक्षात घ्या छान असं ते डिझाईन करायचे. अतिशय कलाकुसर ज्याला आपण बघायला मिळतं याच्यावरती. काही वेळा तर याच्यावरती ते मेटल्स खूप सुंदर असे सोनेरी किंवा असे वेगवेगळे हे करून ते वापरायचे. हा त्यांचा अजून एक वेगळ्या प्रकारचा मायक्रोस्कोप आहे. तर या मायक्रोस्कोपमध्ये हे जे काही बदल आपल्याला बघायला मिळतात ते प्रामुख्याने 3 ठिकाणी बघायला मिळतात. आयपीस आणि ऑब्जेक्टिव्हची रचना वेगवेगळ्या ठिकाणी कशी ठेवता येईल आणि जो प्लॅटफॉर्म आहे तो कुठे असावा किंवा प्रकाशाचं जे माध्यम आहे आपण मिरर वापरतो सध्या आरसा वापरतो तो कुठे असावा आणि त्याची जी अरेंजमेंट आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. त्याच्यात जे विकसित होत गेले हे बघा. हे 18व्या शतकातले अतिशय सुंदर असे मायक्रोस्कोप आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला लक्षात येईल की किती सुंदर असे म्युझियममध्ये आजही हे मायक्रोस्कोप उपलब्ध आहेत. त्यानंतर मग 19व्या शतकामध्ये जसं मी म्हणालो तसा हा नाचेलने 1833 बनवला. इथे एक अरेंजमेंट केली हे नळी खालीवर करता आली पाहिजे आयपीस आणि ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे हा जो अर्न्सचा मायक्रोस्कोप आहे याला त्याने 2 हे लावले. एकच मोनोक्युलर न लावता 2 बायनोक्युलर सारखं लावलं आणि त्यातून त्याने अरेंजमेंट केली प्लॅटफॉर्म. आणि याला इथे हा डमचा मायक्रोस्कोप आहे. हा एक अजून एक साधा मायक्रोस्कोप आहे. हा रॉस्पचा मायक्रोस्कोप आहे. ब्रास हे धातूपासून तेव्हा त्यांनी बनवलेला. अतिशय सुंदर असे हे मायक्रोस्कोप आपल्याला वेगवेगळ्या मेटलचे वेगवेगळ्या डिझाईनचे आपल्याला पाहायला मिळतात 19व्या शतकामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून सुधारणा झाली. ती सुधारणा आपल्याला 19व्या शतकामध्ये जसं हा गर्नोचा मायक्रोस्कोप आहे ह्या रॉसचा आपण पाहिला. रॉसने अजून याच्यात खूप बदल केलेत. त्याच्यानंतर वेनहॅमचा हा मायक्रोस्कोप आहे. ब्रिटिशांनी तर अक्षरशः याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे युरोपियन देशांमध्ये औद्योगिक क्रांतीचा जो कालावधी आहे त्या कालावधीच्या औद्योगिक क्रांतीच्या वेगवेगळ्या स्टेजेस सांगितल्या जातात. पहिली औद्योगिक क्रांती, दुसरी औद्योगिक क्रांती, तिसरी औद्योगिक क्रांती, चौथी औद्योगिक क्रांती आणि आता आपण गोष्टी करतोय त्या 5व्या औद्योगिक क्रांतीच्या. तर प्रामुख्याने मायक्रोस्कोपचं जे आपल्याला बघायला मिळतं ते साधारण 2र्या 3र्यापासनं किंवा त्या हा भिंग हा त्याचे आधी आहे. लक्षात घ्या साधा भिंग जो आहे पण सूक्ष्मदर्शक म्हणून जे काही आलं ते जसजसं ही औद्योगिक क्रांती होत गेली तसतशा त्याच्यामध्ये सुधारणा बघायला मिळतात. हा जॅक्सनचा जो काही रिड्यूस आहे तो हा जो झिगमॉन्डी आहे त्याने त्याचं आणि एक अजून वेगळ्या प्रकारचा मायक्रोस्कोप बनवला हा इथे आपल्याला पाहायला मिळतो. हे अरेंजमेंट वेगवेगळ्या प्रकारची डिस्टन्स कमी जास्त करून आणि त्यांना 1925 नोबेल
पारितोषिक मिळालं वेगवेगळ्या वेवलेंथचा त्याने वापर करून. त्याच्यानंतर मग मात्र आपण एक कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा लाईट मायक्रोस्कोप नंतर आपण आलो ते म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये. रस्क आणि रस्क यांनी हा मायक्रोस्कोप बनवलेला आहे आणि त्यांना याच्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं. लक्षात घ्या केवढं तरी त्यांचं काम होतं. त्यानंतर आता जो पिरियड आहे 21व्या शतकातले, तर हे आज एवढे मायक्रोस्कोप आहेत की तुम्ही मायक्रोस्कोप तुमच्या लॅपटॉपला अरेंजमेंट लावू शकता आणि किंवा स्क्रीनवरती लावून LCD प्रोजेक्टरच्या माध्यमातून वर्गामध्ये पूर्ण दाखवू शकता. किंवा काही असे आहेत की याचे हा डिजिटल आहेत, डिजिटल मायक्रोस्कोप म्हणजे तुम्ही ते ठेवल्यानंतर ते सतत ऍडजस्ट करतात आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसते. किंवा हे प्रोजेक्शन मायक्रोस्कोप आहेत, हे पण काही शाळांमधनं असायचे की जेणेकरून वर्गामध्ये त्या मायक्रोस्कोपवरती हा प्रोजेक्शन लावलं की ते वर्गामध्ये आपल्याला बघायला मिळायचं. आणि हा जो स्कॅनिंग ट्युनिंग मायक्रोस्कोप आहेत हे स्कॅनिंगसाठी वेगवेगळे, आणि याची क्षमता तुम्ही लक्षात घ्या मॅग्निफिकेशन 1:2 8 0 आहेत. किती शून्य आहेत? 1:8 0. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मॅग्निफिकेशन यांना शक्य झालं आणि त्यांना 1986 नोबेल पुरस्कार मिळाला बिनिंग आणि रोररला. वेगवेगळे तुम्ही बघितलं असेल की प्रकाश माध्यमापासून आपण इलेक्ट्रॉन आणि त्याच्याही पलीकडे वेगवेगळ्या दुसऱ्या वेगवेगळ्या ॲटॉमिक लेवलवरती त्याचं हे येत गेलं, सोर्स येत गेला, त्याच्या माध्यमातून मॅग्निफिकेशन आपण वाढवत गेलो की आम्हाला अजून 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 याच्याही पलीकडे काय आहे. म्हणजे आम्हाला आता एक वनस्पती दिसते पण ती वनस्पती आम्हाला आता शिकायला मिळालं की ते उतीपासून बदली, उती पेशीपासून बदल्या, पेशीमध्ये वेगवेगळे अंग काय आहेत, मग अंगकाच्या आतमध्ये काय काय आहे, अधिक अधिक बारीक आपण जात गेलो, बघायत गेलो आणि त्यातून आपल्या असं लक्षात गेलं की आपलं हे जे काही तंतुकणिका ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो त्याच्यामध्ये अधिक बारीक काय, अजून काय आहे, किंवा हरित लवक काय क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये बारीक बारीक अजून काय काय आहे, मग त्याची रचना कशी असेल, मग आपण मॉलिक्युलर लेवलपर्यंत गेलो. तसंच आपण आकाशामध्ये जेव्हा खगोलशास्त्राचा अभ्यास करायला लागलो तेव्हा अधिक त्याच्या पलीकडे ते कशापासून बनलं असेल, काय असेल, ग्रह तारे त्याचा अभ्यास करत गेलो. म्हणजे आपण जास्तीत जास्त मॅग्निफिकेशन्स करायला करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर ही हे सगळी मंडळी आहे ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती या सूक्ष्मदर्शकाच्या साध्या शोधापासून, साध्या भिंगापासून तर आज आपण जे काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग मायक्रोस्कोप, 3D जे काही पोलराइज मायक्रोस्कोप्स आहेत, ह्या इथपर्यंतचा हा सगळा शोध आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप मोठी संधी आहे. अजूनही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याच्यामध्ये संशोधन करू शकता. एक विचार करा आणि अधिकाधिक त्याच्यामध्ये अजून काय वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते त्याचा प्रयत्न करा. हे बायनॅक्युलर आहेत, हे ऑप्टिकल स्टुडिओ मायक्रोस्कोप आहे, हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, हे पोलराइज मायक्रोस्कोप आहेत. वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये आपल्याला हे मायक्रोस्कोप बघायला मिळतात आणि तुम्हाला कल्पना असेल की हे मॅग्निफिकेशन्स मगाशी सांगितलं एकावरती आठ शून्य एवढ्या मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे. ऋग्वेद कलाकारी करू नका, कलाकारी करायचं असेल तर सूक्ष्मदर्शकामध्ये शोधामध्ये करा, त्याचा माहिती घ्या, इतिहास करा, इथे कलाकारी करू नका. हा जो काही हे मायक्रोस्कोपचे आपण प्रकार बघितले हे वेगवेगळे मायक्रोस्कोप आहे, तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी आहे. हे काही सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आणि हे वेगवेगळा इतिहास आपण पाहला. साधारण 1625 पासून तर 2021 पर्यंतचे हे मायक्रोस्कोपचा हा इतिहास आहे. आणि मगाशी म्हटलं तसं तुम्हाला याच्यामध्ये करिअर आहे, तुम्ही वैद्यकीय क्षेत्र असू द्या, तुम्ही कृषी क्षेत्र असू द्या, का तुम्ही खगोलशास्त्रामध्ये कार्य करा, कुठेही कार्य करा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती ऑपॉर्च्युनिटीज आहे. मी आता काही मूव्ही तुम्हाला दाखवतो, त्याच्यातनं आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
allowed us to see the smallest components of all living things. Magnifying glasses are mentioned in the writings of Roman philosophers during the 1st century AD. But it wasn't until the 17th century that Galileo, the father of modern physics and astronomy, formulated the principle of lenses and focusing. Robert Hooke built the first usable British compound microscope in 1665. It was a light microscope with two converging lens systems, the objective and the eyepiece. Hooke observed that tissues were constructed of many tiny individual building blocks. In 1665, he had discovered and named the cell. Was actually viewing cork, dead plant cells. The first person to witness a live cell under a microscope was Anton van Leeuwenhoek. Around 1600, van Leeuwenhoek developed a method of grinding very thin glass lenses, just a millimeter in diameter, and yet they could magnify by several hundred times. Single lens microscopes were far superior to the early compound instruments. Mounted in a brass plate, these lenses could use transmitted light to image objects in a drop of water on the end of a metal pin. A screw was used to move the pin and focus the specimen. Van Leeuwenhoek was the first person to see and describe bacteria and yeast cells, sperm and blood cells, and witness the circulation of blood through capillaries. Light microscopes are still used today, but in 1931, German scientists Max Noll and Ernst Ruska invented the electron microscope. Instead of light, this microscope employs a focused beam of electrons to image the specimen, and is capable of far greater magnification and resolution. The electron microscope can magnify up to 1 million times, making it possible to view objects as small as the diameter of an atom. These powerful microscopes have one major drawback. Living specimens are destroyed by the high radiation of the electron beam. So scientists must continue to rely on traditional light microscopes to examine living cells. Microbes are in us, on us, and all around us. They have a wide range of functions. They can cause the decay of materials, ferment sugar to make wine, and produce antibiotics. But did you know the discoverer of microbes wasn't a scientist? He was a draper. Used magnifying glasses to inspect the quality of their fabrics. Anthony van Leeuwenhoek was a draper and merchant who, unhappy with those lenses, taught himself glass making. He created high-quality tiny glass spheres that could magnify objects up to 270 times. His microscopes were less than 2 inches long and were used by holding one's eye close to the tiny lens and looking at a sample suspended on a pin. As a good merchant, he knew to keep his microscope secret, but that wouldn't be possible for long. Van Leeuwenhoek was a curious man, so he started analyzing anything he could get his hands on. He sent his discoveries on mold, lice and bees to the Royal Society in London, who were familiar with similar work. However, his next discovery caused the scientists to question his credibility, as it was something completely unknown to them. Van Leeuwenhoek had come upon an infinity of tiny animals in pond water, which he called animalcules. They are now known as microbes. This was the first ever sighting of single-celled organisms, so no wonder the Royal Society didn't trust him. Van Leeuwenhoek was
forced to show his microscopes the various political and religious personalities they sent to prove he was of sound mind, and they finally believed him. Van Leeuwenhoek never wrote a book. His discoveries were all communicated through hundreds of letters to the Royal Society. These included the description of blood cells, the confirmation that blood travels through capillaries, and the sighting of moving cells in human sperm, which helped refute the spontaneous generation theory. Science would never be seen with the same eyes again. हेलो हा सर दुसरं हे करायचं आहे हे होत नाही आहे आता माईक म्हणतो झाले का एक मिनिट थांबा हे झालं की थांबूया आपण हो चालेल दिसतंय का हो स्क्रीन Thank you.
to Moomoo Math and Science. In this video, I'd like to talk about the history of the microscope. During the 1590s. हाँ सर. हाँ. धन्यवाद. कई शंकाएं कई विद्यार्थियों ने कई प्रश्न स्थिर दर बोले हैं. विद्यार्थियों ने कई प्रश्न विचारे चाहे सराना. 46 विद्यार्थी दिसतात. हो 46 मधले आपण दोघं केलो. हो 44 आहेत. हा प्रश्न काय येतात का बघूया त्यांना. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कशासाठी वापरतात. आपण आपण पाहिलं की आपल्याला आपल्या शाळेमधला जो मायक्रोस्कोप आहे त्याच्या त्याने आपल्याला फक्त 2000 पटच वस्तू मोठी करता येते. परंतु काही गोष्टी अशा आहेत, उदाहरणार्थ तंतुकणिका ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, त्याच्या आतमध्ये सुद्धा अजून काही छोटे 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 रचना आहेत, छोट काहीतरी त्याच्यात मटेरियल आहे. तर ते पाहण्यासाठी आपल्याला आपला शाळेतला मायक्रोस्कोप चालत नाही. मग त्याच्या पलीकडे आपल्याला काही गोष्टी जर बघायच्या असेल तर मग आपण अधिकाधिक जास्तीत जास्त वस्तू मोठी करण्यासाठी आपण मग ते वापरत गेलो. आणि मग तिथे असं लक्षात आलं की हा प्रकाश आहे त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉन जर वापरलेत प्रकाशाचं माध्यम आणि त्याच्यातून जर आपण वस्तू जास्त बारीक बघू शकलो तर मग अधिक चांगलं होईल. आणि त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या याच्यामुळे आज आपण ज्या काही वेगवेगळ्या आजारांबद्दल, आता शेवटची ती एक युट्यूबवरचं पण क्लिप पाहत होतो ना, तिथे आपल्या लक्षात आलं असेल की वेगवेगळे सूक्ष्म जीव असतील, जीवाणू बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, किंवा वेगवेगळ्या अजून काय म्हणूया कवक असतील, आदिजीव असतील, किंवा पेशीय रचना अधिकाधिक बारीक काय म्हणूया मॉलिक्युलर लेव्हल पर्यंत अभ्यास करण्याच्या दृष्टीने आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज असते. आणि तू मला असं वाटतं की तू दृष्टीने अधिक माहिती घे की आपल्या जवळपास कुठे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आपण जिथे राहतो त्या प्रयोगशाळेला आपल्याला भेट देता येईल का, किंवा त्याच्याबद्दल. आणि सर ऑप्टिकल ऑप्टिकल हे जे काही वेगवेगळे हे प्रकार आहेत वेगवेगळे, आणि ते वेगवेगळे म्हणजे आता उदाहरणार्थ आपण पाहिलं की इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मायक्रोस्कोप वापरायचा असेल, किंवा जिओलॉजी जे खडकशास्त्र खडकांचा जिथे अभ्यास केला जातो तिथे वापरायचं असेल, किंवा भौतिक शास्त्रामध्ये वापर करायचा असेल, तर ते कसं आहे की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बदल करत गेलो. की ऍक्च्युली लाईट मायक्रोस्कोप मध्ये दोनच पार्ट असतात, एक मेकॅनिकल पार्ट आणि एक ऑप्टिकल पार्ट असतो. ऑप्टिकल म्हणजे भिंग, वेगवेगळ्या प्रकारचे भिंग आणि आरशे लक्षात घ्या. आणि मेकॅनिकल म्हणजे स्क्रू असतील, ट्यूब असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, प्लॅटफॉर्म असतील, किंवा आपण ज्याला सूक्ष्मदर्शक हातात धरतो ज्याला पकडतो मानगुट्टी त्याची, तर तो जो काही पार्ट आहे तो मेकॅनिकल पार्ट. आणि जे काही आयपीस असेल, ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतील किंवा मिरर असेल, ते सगळं ऑप्टिकल पार्ट. आणि मग त्याच्यामध्ये अजून पुढे जसं पोलराइज असेल, ऑप्टिकल असेल, कॉन्ट्रास्ट असेल, इलेक्ट्रॉन असेल, मग ते वेगवेगळे प्रकार पुढे अधिक आपल्याला पाहायला मिळतात. जे जसं आपण वेगवेगळ्या स्तरावरती अभ्यास करतो तसतसं आपल्याला ते लक्षात येतं. ठीक आहे, 2 मिनिटं उरले. यूज अ मायक्रोस्कोप एज अ मेजरिंग टूल. जाधव यूज अप. हा अरे थांब, जीत थांब, जीत थांब जरा, जीत थांब. जाधव जाधव विचार. हाऊ टू यूज अ मायक्रोस्कोप एज अ मेजरिंग टूल. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही एक लेन्स मध्ये आणि खाली ऑप्टिकल मध्ये एक स्लाइड्स येतात. म्हणजे उदाहरणार्थ पॅथॉलॉजी लॅब मध्ये ते मोजल्या जातं की किती प्रमाणामध्ये ब्लड सेल्स काउंटिंग करतात, किंवा तुम्हाला एखाद्या पदार्थाचं म्हणजे उदाहरणार्थ पर्णरंध्र आहेत स्टोमॅटा ज्याला आपण म्हणतो पानांवरती, त्याचा आकार मोजायचा असेल किंवा एखाद्या गोष्टीचा आकार मोजायचा असेल तर ते तुम्ही मल्टिप्लाय करून आयपीस मधलं मायक्रॉन स्केल असते आणि खाली एक स्केल असते, या दोन्हीचं मेजरमेंट करून आपण मोजू शकतो. किंवा काही ठिकाणी प्रामुख्याने फिजिक्सच्या लॅबमध्ये सुद्धा कॉलेज लेवलवरती तुम्हाला तिथे सुद्धा मेजरमेंट करता येतं. तिथे मार्किंग असतं, स्केल्स असतात, आणि त्याच्या माध्यमातून जसं आपण वर्नियर स्केल म्हणतो ना, तशाच प्रकारच्या स्केल्स याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असतात. आणि त्याचं
कॅल्क्युलेट करून आपण मापन करू शकतो एखाद्या अंगकाचं, मृगनलीचं किंवा एखाद्याचं कवक असेल, ईस्ट असेल, ते किती डायमीटरचं आहे त्याचं आपण मोजमाप करू शकतो. त्याच्यावरती स्केल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. हा, आणि कुणाला विचारायचं आहे? सर बोला. सर सर मायक्रोस्कोप वरचे जे प्लॅटफॉर्म असतात ते आपण कसे ठरवायचे? तेच शास्त्रज्ञांनी वेगवेगळे हे जे काही आपण आता मायक्रोस्कोपचा इतिहास पाहिला ना, त्यामध्ये त्यांनी तोच प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारचा की बाबा हा पदार्थ आपण कुठे ठेवला म्हणजे दिसेल. तुम्ही पहिला सगळ्यात मायक्रोस्कोप जो बघितला भिंगापासून, तर जो साधा एक होता जो रॉबर्ट हुकने किंवा लिओन हुकने बनवला, त्यांनी बघित त्याची रचना बघा, वेगवेगळ्या ठिकाणी तीन चार गोष्टी त्यांना ठेवत होते. परंतु जसजसा इतिहास होत म्हणजे विकास होत गेला, तंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसं आपल्या लक्षात येत गेलं की आपण हे कुठे ठेवलं पाहिजे नेमकं. आणि मग त्याच्यातून तो प्लॅटफॉर्म आला की जेणेकरून माझा धक्का पण लागणार नाही आणि ती वस्तू जी आहे ती मी पक्की अशी क्लिपच्या साह्याने किंवा स्क्रूच्या साह्याने तिथे फिट ठेवेल. आणि तस तसं आपण ते मेकॅनिकल स्टेज तयार करत गेलो, त्याच्यामध्ये ती वस्तू आपण ठेवत गेलो. लक्षात घ्या, तोच तर विकासाचा टप्पा आहे. जसं पदार्थ भिंग असेल किंवा आयपीएस असेल किंवा आरसे असतील, याच्या रचनेसोबतच या मेकॅनिकल गोष्टी सुद्धा, प्लॅटफॉर्म, स्क्रू, त्याची अरेंजमेंट, ह्या सगळ्या ठिकाणी असा विकास आपल्याला बघायला मिळतो. अतिशय मनोरंजक इतिहास आहे. आज आपण जो सूक्ष्मदर्शक शाळेमध्ये पाहतो सहजरित्या, परंतु त्याचा जो काही आजचा आपल्याला प्रगत बघायला मिळतं त्याची सुरुवात खूप आधी झाली आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. अजून आता विच पार्ट ऑफ द मायक्रोस्कोप आर ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहे. ही जी नळी आहे ना, ट्यूब जी आहे ना, एका वरते टोकाला आपला साधा शाळेतला मायक्रोस्कोप तुम्ही जर डोळ्यासमोर घेतला, जिथून आपण पाहतो त्याला आपण आयपीस म्हणतो, नेत्रिका म्हणतो, ज्या 5x च्या असतात, 10x च्या असतात, 15x च्या असतात आणि 20x च्या असतात. हॅलो, आवाज येतो माझा? हा, तर पदार्थ आपण जे काही भिंग म्हटलं ना, तर ते दोन ठिकाणी असतात. एक म्हणजे नेत्रिकेच्या ठिकाणी भिंग लावलेलं असतं आणि खाली जिथून आपण एखादी वस्तू पाहतो, म्हणजे प्लॅटफॉर्म मगाशी विचारत होता ना एक विद्यार्थी, त्या प्लॅटफॉर्मला वरती जो दिसतो, त्या नळीला जो असतो, त्याला आपण पदार्थाजवळ असल्यामुळे त्याला पदार्थ भिंग म्हणतो किंवा ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणतो. आणि ते ऑब्जेक्टिव्ह लेन्स आपल्याला तिथे तीन लावता येतात. आपल्या शालेय स्तरावरचा जो मायक्रोस्कोप असतो त्याला काही सिंपल असतात, काही एक वरते आयपीस आणि खाली ऑब्जेक्टिव्ह एकच असतो. परंतु शाळेमधला जो लाईट मायक्रोस्कोप किंवा ज्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप, सूक्ष्म संयुक्त सूक्ष्मदर्शी असं म्हटलं जातं, तर तिथे आपण तीन लावू शकतो. म्हणजे काही ठिकाणी शाळेमध्ये तुम्हाला 10x पाहायला मिळतो, काही ठिकाणी 45 बघायला मिळतो आणि तिसरा तुम्हाला 100 लावता येऊ शकतो. तर असे तीन, आणि ते आपल्याला रोटेट करता येतात. बघा, म्हणजे आपण तो सुद्धा एक किती छोटस संशोधन करायला कितीतरी कालावधी गेला असेल की बाबा मला एकाच ठिकाणी तीन लावता आले पाहिजेत. आणि ते पण पहिल्यांदा मी एखादी गोष्ट 10x मधनं बघेल, मग त्याच्यानंतर मी 40 मधनं बघेल आणि मग त्याच्यानंतर मी ती 100 मधनं बघेल. लक्षात आलं तुमच्या? तर हे पदार्थ भिंगाच्या रचने संदर्भातलं होतं. ओके सर, थँक्यू. सर, इलेक्ट्रॉनला सगळे धातू चालतात? इलेक्ट्रॉनला सगळे धातू चालतात चालतात का? म्हणजे असं तांबे, पितळ, लोखंड, हे सगळे
नाही नाही ते मायक्रोस्कोपच खूप वेगळे असतात बरं का. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपण आता जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बघितलेत म्हणजे हे जे काही म्युझियम मध्ये 17व्या शतकातले किंवा 18व्या शतकातले हे जे काही वेगवेगळे मेटलचे वेगवेगळ्या धातूचे बनवलेले मायक्रोस्कोप होते तर हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बेसिकली कुठल्या तरी मेटलपासूनच बनवलेले असतात परंतु त्याच्यामध्ये जो सोर्स असतो ऊर्जेचा जो काही सोर्स वापरला जातो इलेक्ट्रॉन वापरल्या जातात ती रचना थोडीशी वेगळी आहे. जो रस्का आणि अर्सने जो बनवलेला मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता ज्याच्या संदर्भात त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांनी तिथे इलेक्ट्रॉन्स एक माध्यम वापरलं की ज्या माध्यमातून एखादी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात मॅग्निफाय करता येईल आणि मग ती तुम्हाला दिसेल. त्याची रचनाच थोडीशी वेगळी आहे बरं का. तुम्हाला मी काय सांगेल तुम्ही आता युट्यूबवरती अनेक गोष्टी पाहता तुम्ही तिथेच टाका की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टाका युट्यूबवरती म्हणजे तुम्हाला अधिक त्याच्या संदर्भात माहिती मिळेल की हाऊ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वर्क असं टाका. किंवा आता याच्यामधला एक भाग आम्ही घेतला नाही जो आम्ही अनेक वेळा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो की मायक्रोस्कोप कसा हाताळायचा त्याच्या खाली एखादी गोष्ट कशा पद्धतीने बघायची आपले दोन्ही हात कसे कोर्स आणि फाईन ऍडजस्टमेंटवरती ठेवायचे तर हाऊ टू हँडल मायक्रोस्कोप हे सुद्धा तुम्ही युट्यूबवरती बघू शकता. किंवा हाऊ टू ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप असं जरी टाकलं तुम्ही तरी तुम्हाला ते बघायला मिळतं. म्हणजे मला असं सांगायचं आहे की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बद्दल तुम्ही अधिक माहिती घ्या ते एक अजून थोडस काय म्हणूया तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन कराल 12वीला जाल तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक जास्त माहिती घेता येईल त्याच्या मागचं फिजिक्स. या मायक्रोस्कोपचा आता मी थोडक प्रयत्न असा केला की हा इतिहास तुम्हाला सांगितला हा आपला सरांनी जो काही पंधरवडा आयोजित केलेला आहे हा विज्ञानाच्या विज्ञान दिनाच्या निमित्ताने की विज्ञानाबद्दल आपल्याला आवड निर्माण व्हावी विज्ञानाबद्दल आपल्याला विज्ञान कसं कार्य करतं त्याची माहिती व्हावी या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये विज्ञानाच्या मध्ये सगळ्यात एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे विज्ञानाचा इतिहास. हा हिस्ट्री ऑफ सायन्स माहिती करून घेणं खूप महत्वाचं आहे की विज्ञान हे एका दिवसात विकसित झालं नाही. आणि मित्रांनो अजून एक लक्षात घ्या की हे बदलत राहणार आहे. आज मी आपण जे सांगतो एखादी गोष्ट ती उद्या तशीच नसणार आहे कारण का नवनवीन तंत्रज्ञान येत आहे नवनवीन शोध लागत आहेत त्यामुळे ते बदलत आहे सातत्याने विज्ञान बदलत आहे. एक लक्षात घ्या की उद्या तुम्ही म्हणाल की अरे सर तुम्ही ते असं सांगितलं होतं आज ही अशी गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की विज्ञान हे सतत बदलणार एक शाखा आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होणे असं का घडते हे जाणून घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि कोणताही शोध कोणतीही संकल्पना एकदम विकसित झालेली नाही आहे. फर्स्ट मायक्रोस्कोप सांगितलं ना तुम्हाला मी तो जॉन्सननी ते वडील आणि मुलगा त्याला श्रेय जातो परंतु त्यांनी त्याचा काही वापर केला नाही. रॉबर्ट हुक आणि लियॉन हुकने त्याचा विज्ञानाच्या दृष्टीने वापर केला. यांनी बनवला हे जे भिंग बनवणारे म्हणजे चष्म्याचं जे दुकान चालवणारे दोघं वडील आणि मुलगा आहेत जॅकेरे जॉन्सन यांनी तो बनवला परंतु त्यांनी त्याचा वापर नाही केला. त्याचा वापर या दोघांनी केला लियॉन हुक आणि रॉबर्ट हुकने आणि त्याच्याच दरम्यान गॅलिलिओने केला टेलिस्कोप सारखा वापर आकाशामध्ये. भिंगाचा वापर तुम्ही लक्षात घ्या भिंग आणि आरसे ही जी विज्ञानामध्ये तुम्ही संकल्पना शिकता हे खूप महत्वाची संकल्पना आहे याचा एक इतिहास आहे. मित्रांनो या निमित्ताने तुम्हाला हेच सांगायचं आहे की कोणतीही संकल्पना समजून घेत असताना त्याचा इतिहास विज्ञानाचा इतिहास संकल्पना कशी विकसित होत गेली त्याच्यामध्ये कसं वेगवेगळ्या व्यक्तींनी इथे अजून एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की बऱ्याच वेळा आपण आपल्या आजूबाजूला काम करणारे कोणी सायकल दुरुस्ती करणारा असेल कोणी मोटरसायकल दुरुस्ती करणारा असेल कोणी शेतात काम करणारा असेल कोणी एखादी गोष्ट बनवणारा असेल सुतार लोहार कुंभार यांचे छोटे छोटे प्रयोग सुद्धा विज्ञानाच्या विकासामध्ये फार मोलाचा वाटा उचललेले आहेत. म्हणजे हे जे भिंग बनवणारे ज्याला आपण चष्म्याचं दुकान म्हणतो त्यांचंही योगदान आहे. लक्षात घ्या तुमच्या लक्षात येतं का माझा सांगण्याचा जो मुद्दा तुम्हाला मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की विज्ञान ह्या मानवी विकासामध्ये हे जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास आहे याच्यामध्ये अनेक लोकांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे.
आणि आपल्याला तो इतिहास माहिती करून घ्यायचा आहे, आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात त्या निमित्ताने, ती सगळ्यात या हा जो काही पंधरवडा सुधीर कुंभार सरांनी आयोजित केलेला आहे त्याच्या मागचा उद्देशच तो आहे. तुम्ही त्याच्याबद्दल माहिती घ्यावी, त्याच्याबद्दल वाचन करावं, त्याच्याबद्दल कुठे तुम्हाला एखाद्या ठिकाणी निरीक्षण करता येतील ते प्रयत्न करावेत. लक्षात येते तुमच्या? हॅलो कुंभार सर, आवाज येतोय ना माझा? मी बोलतोय. कुणाला प्रश्न आहे? साक्षी. हॅलो, कुणाला प्रश्न असेल तर मी साक्षी. हा ठीक आहे, प्रश्न संपलेले आहेत. जर प्रश्न प्रश्न जर असतील तर विचारू शकता तुम्ही, नसतील तर आपण आजचा कार्यक्रम आभार प्रदर्शनानं संपूया. आज आपल्याला इतिहासामध्ये घेऊन गेले, म्हणजे इतिहास आपण नुसता इतिहास शिकतो, अनेक राजे महाराजांचा इतिहास शिकत असतो, पण त्या इतिहासाबरोबर देशमुख सरांनी आपल्याला मायक्रोस्कोपचा इतिहास, सूक्ष्मदर्शकाचा इतिहास, माझा विषय मायक्रोबायोलॉजी आहे, आम्हाला त्यातल्या शास्त्रज्ञांची नावं माहीत होती आणि त्यांनी मायक्रोस्कोप कसे कसे डेव्हलप करत गेले याचा आम्हाला बीएससी होईपर्यंत एमएससी होईपर्यंत आम्हाला काही माहिती नव्हती, परंतु आत्ताचा स्लाइड शो बघितल्यानंतर अनेक म्युझियम मध्ये असणारे मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक कसे कसे डेव्हलप होत गेले ते अत्यंत सुंदर माहिती सरांनी सांगितली. सरांनी सांगितलं की विज्ञान आणि इतिहास एकमेकाला जोडलं गेलं पाहिजे. आपण म्हणतोय की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दुसऱ्या जगामध्ये काय काय चाललं होतं, तर संशोधकांचे वेगवेगळे प्रयोग चालले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा एक विज्ञानातला हा प्रयोग की जो आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लखोपट मोठी एखादी गोष्ट आपण पाहतोय आणि आपल्याला जर त्या काळातल्या माणसांच्याकडे बघितलं आपण तर त्या काळातली माणसं कोणत्या पद्धतीनं विचार करत होती आणि कृती करत होती हे आपल्याला साध्या साध्या गोष्टीतनं, कारण त्यावेळी एवढं विज्ञान डेव्हलप झालं नव्हतं. आता विज्ञान डेव्हलप झालेलं आहे, सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ओघवत्या शैलीमध्ये हे सगळं दाखवलं, त्यामुळे मी रयत विज्ञान परिषद आणि आपलं विज्ञान मंडळ विपनेट क्लब यांच्या वतीनं आणि विद्यालयाच्या वतीनं मी सरांचा आभार आहे. सरांचं कायमच आम्हाला योगदान लाभतं विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये. रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून सर आणि आम्ही एकत्र काम करतोय, तर सरांना मी थँक्स म्हणेन आणि ज्या ज्यावेळी आम्हाला तुमची मदत लागेल त्यावेळी आपण ती देणार आहात. सरांचा ईमेल पण मी सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करतो. तुम्हाला जर प्रश्न असतील काही सूक्ष्मदर्शक किंवा इतर कोणतेही विज्ञानातले प्रश्न असतील तर होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई त्यासाठीच आपल्याला मदत करण्यासाठीच आहे. तर पुन्हा एकदा मी सरांचं विद्यालयाच्या वतीनं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. त्याचबरोबर उद्या आपल्याला तीन डॉक्टर्स औषधी वनस्पतीच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत, म्हणण्यापेक्षा गप्पा मारणार आहेत आपल्या बरोबर. तीन डॉक्टर्स जे आहेत कोल्हापूरचे मित्रम आयुर्वेदिकचे आहेत, डॉक्टर ठमके आहेत, डॉक्टर शशिकांत कुंभार आहेत आणि प्रवीण माने आहेत. या तिघांचं उद्या आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळेल. उद्या पाचवा दिवस असेल आपला, पण त्याचबरोबर आपली निरीक्षणं चालू ठेवा, अहवाल लिखन चालू ठेवा आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं पुन्हा एकदा आभार मानत नाही त्यांचं, परंतु विद्यार्थ्यांचं आभार मानण्याचं काही कारण नाही. पालक ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर बसलेले आहेत अनेक ठिकाणी, तर त्या पालकांचं शिक्षकांचं पुन्हा एकदा आभार मानतो. नरेंद्र देशमुख सरांचं मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं घोषित करतो. धन्यवाद नरेंद्र सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप छान झालं, आवडलंय. ओके ओके ओके, चालेल. पडू बाहेर मी? हो चालेल. काही लिंक पण शेअर केल्या, ईमेल पण शेअर केलाय आणि हिस्ट्री ऑफ सायन्स होमिओपॅथी सेंटरचं आणि त्याचं पुस्तक जर शक्य झालं तर मी तुम्हाला एक पुस्तक परत पाठवण्याचा प्रयत्न करतो. हो चालेल. हिस्ट्री ऑफ सायन्सचं एक पुस्तक आहे. ओके चालेल चालेल. ओके सर, बाय.